रस्त्यात विचारत होते की तुमचं वय किती आहे, पण मी अगदी लहान होऊन इको फ्रेंडली ग्रुपमध्ये सामील झाले. थ्रिल आठवलं तरी मला आम्ही हे केलंय का, हे का स्वप्न पडलं होतं असं आम्हाला जाणवते. नमस्कार, मी सौ महादेवी आनंद कोळी. आम्ही सोलापूरहून आलो, इको फ्रेंडली क्लबतर्फे आम्ही आलेलो आहोत. आम्ही दोघं मिस्टर मिसेस आहेत, असे फॅमिली पण आहे आणि बरेच 60 जण आहोत आम्ही. काल शुक्रवारी संध्याकाळी आम्ही निघालो सोलापूरहून. सकाळी पोहोचलो, पुरंदरगड पाहिला, तिथे संभाजी महाराजांचा जन्मदिन झालेलं ठिकाण पाहिलं. अगदी छान वाटलं. पुरंदरगड एवढं ऐकण्यात किंवा पाहण्यात नाही आहे, पण सध्याच्या आता माझं वय सध्या 53 आहे, पण आम्हाला ह्यापूर्वी पाहिजे होतं ते मिळालं नाही. पण आता इको फ्रेंडली क्लबमुळे आम्हाला सगळं काही मिळतं आहे, तर आम्ही आमचं वय कमी झाल्यासारखं वाटतं आहे आम्हाला. आणि तर सध्याच्या ऑनलाईन जगात सगळे यूट्यूबवर सगळे बघतात किंवा गड, पण प्रॅक्टिकली अनुभव घ्यायला पाहिजे. इथे येऊन निसर्ग सौंदर्य काय आहे ते प्रत्यक्षात अनुभवायला पाहिजे. आणि काल आम्ही गुंजवणे गावातून संध्याकाळी निघालो 7-7:30 पर्यंत. थोडंसं हलकासा नाश्ता करून निघालो. सुरुवातीला वाटलं कट चढावं, पण नंतर असं धाप लागायला लागली, खूप टेन्शन यायला लागलं. पण ह्या सगळ्या ग्रुपमुळे हे घडत गेलं की चला चला सगळे जे सोबत टीम आहे ते खूप चांगले आहेत. अक्षरशः आम्ही भिंतीवर असं ज माकडं जशी चढतात तसे आम्ही चढत आलो. एवढं थ्रिल वाटत होतं ना की ती वेळ अशी होती संध्याकाळची. पण जर आम्ही सकाळी निघालो, टायमिंग खूप चांगलं दिलं होतं सरांनी, संध्याकाळी जर सकाळी जर निघालो असं आम्ही 100% रिटर्न गेलो असतो. पण हा थ्रिल अनुभव माझ्या अविस्मरणीय असणार आहे. आणि ह्या आता सध्या मी सुवेळा माचीकडे आलेले आहेत, ते पण खूप मस्त वाटते. अगदी ढगात असल्यासारखं छान अनुभव येत आहे. माझे मिस्टर बालेकिल्ला पाहायला गेलेत, काही जण तिकडे गेलेत, काही जण इकडे आलोत. पण हा प्रसंग म्हणतो ना, खूप म्हणजे खूप छान अनुभव आलेला आहे आम्हाला. आणि हे सगळं घडलं आहे इको फ्रेंडली क्लबमुळे, सरांमुळे, आणि सोबत ते महेंद्र राजे, संतोष तडवळ सर इतकं म्हणजे आपुलकीनं घेऊन जातात ना, मला वाटलंच नाही. की मला रस्त्यात विचारत होते की तुमचं वय किती आहे, पण मी अगदी लहान होऊन इको फ्रेंडली ग्रुपमध्ये सामील झाले. आणि असा अनुभव वारंवार घडो. आणि सोबत आई पण आहे त्यांच्या, त्या पण खूप एन्जॉय करत अगदी थ्रिल आठवलं तरी मला आम्ही हे केलं आहे का, हे का स्वप्न पडलं होतं असं आम्हाला जाणवते सध्या. पण खूप खूप म्हणजे खूप अभिमान वाटते की आपण हे सर केलेलं आहे. सध्याच्या तरुण मंडळींनी खूप म्हणजे सगळीकडे इथे येऊन भेट द्यायला पाहिजे. ऑनलाईनच्या जगात हे अनुभव घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि महाराष्ट्रात असल्याचा अभिमान वाटायला पाहिजे. तर हे सगळे पुरणगड आपण सर केलेलेच पाहिजेत. तर इतकं छान वाटतं ना, खूप धन्यवाद. मला मुलांची खूप आठवण येते आणि माझी मुलगी पण म्हणत होती की तू जा, आणि मुलगा पण म्हणाला त्यांची सपोर्ट पण आहेत. सपोर्ट का आहे तर सरांमुळे आहे. एवढं अगदी आपले कुटुंबासारखं घेऊन जातात ना, त्यामुळं खूप छान वाटतंय. आणि त्यावेळी हिरकणीची पण मला आठवण आली, पण हिरकणी लहान बाळ उतरत होती. हे मी काल मुलीला बोललं की मला हिरकणी, आम्ही इको फ्रेंडलीच्या हिरकणी आहोत तर ती म्हणाली हिरकणी बाळासाठी उतरली आहे. तर आम्ही म्हणतो मुलांनी सपोर्ट दिला किंवा सरांनी सपोर्ट दिला म्हणून आम्ही हा गड चढला. चढण्याला पण महत्त्व आहे, उतरण्यालाही तर आहेच आहे, पण चढण्याला ह्या काळात खूप महत्त्व आहे. आणि हे सगळं घडलं ह्यांच्या इको फ्रेंडली ग्रुपमुळे, त्यामुळं खूप खूप धन्यवाद. ये जय जय शिवराय.